शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील डोंगरगाव या ठिकाणी आलेलो आहे. तर ह्या गावचे जे शेतकरी आहेत त्यांनी यशस्वी जे काय तंत्रज्ञान आहे त्यांच्या गहू पिकासाठी वापरलेले आहे. त्याचबरोबर त्यांची त्या बाजूला मका लागवड केलेली, त्या मकासाठी पण त्यांनी यशस्वी वैदिकचा वापर केलेला आहे. त्यांनी जे काही यशस्वी वैदिक मिल्क चार्जर त्यांच्या गोट्यासाठी वापरलेले आहे. तर त्यांचा 20-22 गाईचा एक गोटा आहे. तर सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय घेऊ. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माधव हरिभाऊ उगले, राहणार डोंगरगाव, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. बर, तर आता इथं आपला मकाचा प्लॉट आहे. मकाचा. तर याला पूर्ण आपण यशस्वी वैदिकचा वापर केलेला आहे. बेसल डोस दिलेला आहे. किती बेसल डोस झाले याला? याला एकच दिला. एकच बेसल डोस झाला लागवडीची वेळेला. लागवडीची वेळेला, बाकी त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. काहीच केलेलं, गरज नाही आली याला. बरं, आता किती दिवसांचं मका झाली? मका आहे ना, 2-2.5 महिने झाली. 2.5 महिने. 2.5 महिने तुरे यायला लागली याला. बर, आता एकंदरीत जर पाहिलं सर आपण, तर ह्याचं जे ताट आहे तर एकदम मजबूत आहे ना. आपण बघू शकतो सर, बघा, म्हणजे एकदम क्वालिटी ताट आलेली आहे. बघा त्याचं पानं जर पाहिले सर, हे बघा किती रुंदी पानाची आणि पूर्ण हिरवीगार मका आहे. हो, म्हणजे पिवळी पडलेली किंवा कुठे आणखीन काही समस्या असं काही दिसत नाही आहे. जमीन हलकी, जमीन हलकी जमीन आहे. आणि तुम्ही तुमचा अनुभव सांगत होता की इथं तुम्ही शेत तयार केलं होतं, परत बुजवलं आणि परत इथं वावर तयार केले. आम्ही शेत तयार केलं मागच्या वर्ष. म्हणजे इथली माती सगळी काढलेली, काढलेली नवीन माती आणून, नवीन माती आणून टाकलेली. अशा परिस्थितीमध्ये अशी क्वालिटी मका तुम्ही पिकवलेली, बरोबर आहे ना. एकंदरीत आता जे शेतकरी आहे जे मिल्क चार्जर वापरतात गाईंसाठी, आणि आम्ही त्यांना सांगतो की यशस्वी वैदिक चारा तयार करा, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? आता तुम्ही असा जो यशस्वी वैदिक चारा तयार केलाय, मिल्क चार्जरचा रिझल्ट जो आपण म्हणतो ना, तो चाऱ्यापासूनच सुरुवात होती. म्हणजे चारा जर आपण वैदिकचा दिला तरच मिल्क चार्जरचा रिझल्ट 100% येतो. कारण बऱ्याच लोकांचं म्हणणं येतं व मिल्क चार्जरचं म्हणजे रिझल्ट लेट येतो, तो ह्याचमुळे येतो की चारा पण तेवढाच त्याला म्हणजे पोषक पाहिजे. वैदिकचा चारा जर असेल तर लवकर रिझल्ट यायला तुम्हाला मदत होणार आहे. त्याच्यामुळे आपण सुरुवात करतानाच चारा पण वैदिकचा बनवला, त्याच्यानंतर मिल्क चार्जर पण चालू तर आहेच आपल्या गायनला, त्याच्यामुळे आणखीन मदत होईल आता आपल्याला. आपल्या गोट्यामध्ये जे तुम्हाला एवढे चांगले रिझल्ट बघायला भेटले की आपली जी 25 लिटरची गाय होती ती 36 लिटर पर्यंत गेली होती, बरोबर आहे ना. आज कसं आहे, शेतकऱ्यांकडे जो चारा आहे तो पूर्ण युरिया फेकलेला आहे, म्हणजे त्या चाऱ्यामध्येच काही कष्ट नाही, त्या दुधामध्ये, त्या शेणामध्ये किंवा दूध वाढीसाठी काही फरक पडणार आहे त्यांना. आणि शेतकऱ्यांचं कसं होतं माहिती का, ज्या वेळेला गोठ्यामध्ये समस्या यायला सुरुवात होती, कारण गोठ्यामध्ये गाई गाबून राहणे, वारंवार गाई माझ्यावर येणे किंवा 7-8 दिवसांनी माझं दाखवणे गाईचा, आणि गाई गाभणं राहणे, या सगळ्या समस्या आणि गायची तब्येत ही सगळी तुमच्या चाऱ्यावरच अवलंबून आहे. बरोबर. म्हणजे माझा असा अनुभव, कारण 20 वर्षापूर्वी मिनरल मिक्सचर नव्हतं. 25 वर्षापूर्वी आम्ही बी म्हणजे 20 वर्षापासूनच दुधधंदा करतो. आम्हाला माहिती पहिलं मिनरल मिक्सचर कोणीच देत नव्हतं, देत नव्हतं. किंवा मग ही मिनरल मिक्सचरची गरज कशामुळे आली की शेतातले हे संपून गेले सगळे, न्यूट्रिएंट नाही ना. हा न्यूट्रिएंट संपले, सगळं संपलं शेतामधले, त्याच्यामुळे या चाऱ्यात काही येत नव्हतं, येत नव्हतं. आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर ह्या गायांना समस्या यायला लागल्या. पण मग आता वैदिकमुळे काय होणार आहे, आपण म्हणजे जमिनीत अगोदर घालणार आहे, बरोबर आहे, सॉइल चार्जरचं वैदिकचं सगळं आपण वापरणार, त्याच्यानंतर हे चाऱ्यात येऊन त्या गायांना मिळणार आहे, मिळणार आहे. काही काही लोकांना काय वाटतं 15 दिवसात रिझल्ट मिळावा असं नसतं कधी, ते बघा 15 दिवसात रिझल्ट कोणत्याच गोष्टीत येणार नाही. आधी जमिनीपासून सुरुवात करावं लागला. बरोबर. त्या वेळेला 6-6 महिने तुम्हाला द्यावे लागतील, थोडा वेळ द्यावा लागेल. बघा आता कसं आहे, आता शेतकरी म्हणतात की आमचं दूध वाढलं पाहिजे. मला सांगा, मिल्क चार्जर पासून दूध तयार होते का? नाही नाही. दूध कशापासून तयार होते? दूध हे चाऱ्यापासून तयार होते. चारा आणि पशुखाद्य पाहिजे. म्हणजे बघा कसं आहे, मिल्क चार्जरमुळे दूध वाढतं, परंतु कसं चारा जे खातोय आपण तो पचन चांगलं होतो, त्यानंतर दूध वाढतं. परंतु दूध तयार होण्यासाठी चारा तर पाहिजे ना. ज्या वेळेला गायीची पचन म्हणजे क्षमता सुधारणार आहे, त्यावेळेला अगोदर तिची तब्येत सुधारेल. बरोबर. नंतर आपापशी दूध द्यायला आणि स्टेप बाय स्टेप त्यांना रिझल्ट देईल, काही अडचण नाही, भेटणार आहेत. बरोबर. आता एकंदरीत तुम्ही जे मिल्क चादर वापरताय गोट्यामध्ये आणि पूर्ण यशस्वी वैदिकचा वापर आपण गहू पाहायला गव्हासाठी करताय, आणि जी मका बघतोय आपण एक आज मकाचं ताट जर पाहिलं तर एकदम मजबूत आहे, आणि त्याची पत्ती वगैरे जर पाहिलं तर हिरवीगार झालेली आणि कणस निघाल सुद्धा आता सुरुवात झालेली, सुरुवात झालेली. आता याचं पान जर पाहिलं सर तर खूप मोठं पान झालेलं. बघा माझा तळ हात सुद्धा मागच्या बाजून दिसणार नाही, दिसत नाही व्यवस्थित. तर आपण बघू शकतो एवढं पान झालेलं त्याचं, आणि त्याचं स्टेम जर पाहिलं, खोड जर पाहिलं, एकदम मजबूत आहे.
आणि आता सर्व शेतकरीचे बघणार आहे मी, सगळ्या शेतकऱ्यांना माहिती मकाला खर्च किती येतो येतो बरोबर आहे. त्याच्यामुळे आपणही फक्त बेसल डोस वर ही मका आणली. बरं, किती खर्च केलायला? काहीच नाही, ते पहिल्यांदा दोन बॅगा कृषी अमृतच्या आणि आर्यन पिळच त्यातलंच उरलेलं त्याच्यातच होऊन गेले. बरं, जास्त खर्च म्हणजे आपण आपलं शेड्यूल असते सर, दोन तीन बॅग कृषी अमृत आणि आर्यन पिळच एक एक पॅकेट दहा गुंठ्यासाठी, दहाच गुंठे मका आहे ना? बरोबर, तेवढं तुमचं गेलंय. आणि नंतरचा डोस पण नाही दिलेला, मी एकच बेसल डोस दिलाय. बर बर बर, म्हणजे आता व्यतिरिक्त परत काहीच केलेलं नाही? नाही, आळीसाठी पण नाही, कशासाठीच काही त्याला गरज नाही आली, आळीची गरज नाही. आज अशी जर मका पिकवायची म्हणलं तर तुम्हाला कमीत कमी चांगला खर्च करावा लागेल. अशी मका 5-7 हजार रुपये खर्च येऊन गेला असता, जास्त गेला असता. म्हणजे इकडे किती आला? इकडे 1-2-3 हजार. 2-3 हजारामध्ये झाली. म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर खर्च पण मी तर म्हणतो केमिकल एवढा होत्या, परंतु आज त्याची जर वाढ पाहिली किंवा क्वालिटी पाहिली मकाची तर खूप चांगली ना क्वालिटी बी. आणि काय आणलं सगळ्यात महत्वाचं, रासायनिक न जाता वैदिकचं चारा भेटणार, हे महत्वाचं आहे. बरोबर, खर्च आला तरी चालते, असं काही नाही. थोडाफार खर्च आला तरी आम्ही करायला तयार आहे, पण चारा चांगला गेला पाहिजे, म्हणजे पौष्टिक चारा गेला पाहिजे. दुसरं काहीच नाही. आज याची हाईट जर पाहिली सर तर किती झाली असेल? हाईट आता 1-9 फुटापर्यंत गेली सध्या. बरोबर आहे, 10 फुटापर्यंत वाढलेली. आणि त्याचं ग्रीनरी वगैरे पाहिलं किंवा स्टीम पाहिलं किंवा काही बघा, आता इथं तुम्ही सांगता की इथली माती काढलेली आहे आणि अशी जमीन असूनही इथं एवढी चांगली मका आलेली आहे. आता हे मकाच म्हणजे मकाला सॉइल चार्जरच आपण म्हणजे बेसल डोस केलेला आहे, त्याच्यामुळं म्हणजे मका चांगली आलेली आमची. आणि इथून मागं आपण कसं रासायनिकच्या 3-3-4-4 बॅगा टाकावं लागत होतं आणि ते काय आणलं तो रासायनिक आपलं खाण्यात येत होतं. बरोबर, त्याच्यामुळे हे सगळं बंद केलं आपण आता आणि वैदिकच सगळं वापर चालू केले. आता गाई पण आवडीने खात असतील? हो एकदम. मला सांगा आता लष्करी आळी माकावर येते, बरोबर आहे, लष्करी आळी आल्यावर आपण फवारणी करतो? फवारणी म्हणजे डेलिगेट सारखी खतरनाक फवारणी मारलेली ते म्हणजे ते गायांच्या पोटात जात आले, तिथून मागे होतच होतं. म्हणजे आमच्याकडे तेच झालंय, आम्ही काही म्हणजे ही पहिलीच वेळ आमची. परंतु जेव्हा कळला तेव्हा बदल केला? नाही, बदल केलाय. आता हाच बदल सर्व शेतकऱ्यांनी केलाय, म्हणजे गावातही केलाय, मकातही केलाय. आणि म्हणजे आता म्हणजे गायांच्या दुधापासूनच सुरुवात केली, आता जमिनीतून सुरुवात केली. म्हणजे आपण स्वतः आता विषमुक्त पौष्टिक औषधयुक्त अन्न खायचं आणि गायींना पण द्यायचं असं ठरवलं तुम्ही? असं ठरवलं. चालेल, की आपण जे मिल्क चार्ज देतोय, बरोबर आहे ना? तर मिल्क चादर म्हणजे काय आहे की मी याच्या अगोदर सांगितलं होतं की मिल्क चादर म्हणजे सोन्याचा चमचा आहे, परंतु आपण त्या सोन्याच्या चमच्याने काय खातोय हे महत्वाचं आहे ना. आता तुम्ही हे जे अन्न पिकवलं एवढं चांगलं आणि याच्या जागा तुम्ही मिल्क चादर चालू ठेवलं आणि युरिया टाकलेली मका जर त्यांना टाकली तर काय उपयोग आहे का? नाही नाही, काहीच नाही. त्याच्यामुळं म्हणजे हे मी पहिल्यांदा बघितलं होतं ना, म्हणलं सुरुवात आपण शेतीपासून करावं लागेल, नुसतं मिल्क चादर चालून होणार नाही आणला, म्हणून शेतीपासून सुरुवात केली. अगोदर आपण मका आहे शेतामध्ये आपलं सुपर नाही पेरे ते पण आपण बघू, त्याला पण आपण बेसल डोस केलेला आहे, बेसल डोस दिलेला आहे आपण, त्याची पण कापणी चालू आहे. बरोबर आहे, म्हणजे आता आपला नुसता सोन्याचा चमचाच नाही तर अन्न पण तेवढं काय झालेलं आहे, नाही पौष्टिक पाहिजे ना, चांगलंच गेलं पाहिजे ना, नाहीतर म्हणजे ते जीवच आहे ना एवढी. बरोबर, आपण आपला जेवढा विचार करतो तेवढाच विचार आपण त्यांचा केला पाहिजे, त्यांचा पण झाला पाहिजे. इथं आपलं सुपर नेफेर गवत आहे, गिन्नी गवत. तर किती एकर हे प्लॉट? हा 1 एकरचा प्लॉट. 1 एकरचा प्लॉट आहे, म्हणजे इथं तुम्ही चारा पीक बनवलेलं आहे आपलं. तर याच्यासाठी तुम्ही पूर्ण एसटी वैदिकचा वापर केलेला आहे? पूर्ण. हो. बर, तर यापूर्वी पण तुम्ही जे गवत करायचा मका असेल किंवा नेफेर असेल किंवा ग्रास असेल, तर त्या गवतामध्ये आणि ह्या गवतामध्ये काय फरक आहे? म्हणजे आता हे जे नेफेर गवत आहे यापूर्वी पण करत होते तुम्ही, आता केलं तर याला एसटी वैदिकचा बेसल दिलेला आहे, तर काय फरक आहे यावेळेस? फरक यावेळेला हा पहिलीच कापणी आता सध्या. बर, पण म्हणजे वाढवी चांगली झालेली आणि हिरवा म्हणजे काय म्हणतो आपण हिरवापाना चांगला आहे, जास्त आलेला आहे. म्हणजे आपण जे म्हणतो एसटी वैदिक चारा, तर एसटी वैदिक चारा तुम्ही इथं तयार केलेला आहे, बरोबर आहे. त्याला काय काय टाकलं होतं 1 एकर क्षेत्रासाठी? याला आहे ना 7 बॅगा कृषी अमृतच्या. बर, आणि आर्यन पीएच चे 2-2 पुडे. बर, टाकले म्हणजे कृषी अमृत आणि आर्यन पीएच हे सगळं शेड्यूल याला गेलेले 1 एकरसाठी. एक डोस केला, एक डोस झालेला 1 एकरसाठी. बर, तर आता पूर्वी जे काय याची क्वालिटी असायची, आता याची वाढ असेल किंवा ग्रीनरी असेल किंवा आता याच्यावर बघताय तुम्ही की एकदम लवकर आपण कापणी चालू केली, 85-50 दिवसात लॉट चालू केला आपण तोडणीसाठी. रेग्युलर केमिकलचा किती दिवसात येतो? 60 दिवस जाते, त्याला 60 दिवस जातात. पण याला आपण लवकर चालू केल्यामुळे थोडी उंची कमी आहे, नंतर ठेवलं असतं आणखी उंची, आणखी उंच झाला असता, झाला असता म्हणजे लवकर तोडणी चालू केली. चाऱ्याच म्हणजे चाऱ्याची गरज होती आम्हाला, त्याच्यामुळे थोडी लवकर कापणी
केलेली आहे. बर, आता एकंदरीत जर पाहिलं तर एसीटी वैदिक चारा केल्यावर काय फरक पडतो? नाही आता म्हणजे चाऱ्यापासून आपल्याला तिकडे दुधाची याच्यात फरक जाणवायला लागला आता. कारण हा चारा जायला लागला आपल्याला वैदिकचा, फरक दुधात पण झालाय आता. बरोबर आहे. आता तुम्हाला केमिकल मध्ये जेवढा चारा लागायचा त्यांना तेवढा चारा लागतोय का? नाही याचा ना याला वजन जास्त असते. वजन जास्त आहे, जास्त वजन याला. बरोबर आहे. आणि गाय आवडीने खातात. आवडीने खातात. म्हणजे पूर्वी तुम्ही जे केमिकलचे खत वगैरे किंवा काही फवारण्या करायचं तर 23 मावा जे काय समस्या असेल त्यासाठी, तर ह्या वर्षी तुम्हाला तसं काही करावं लागलं नाही आणि गरज नाही. आणि तुम्ही ना हो माती पण बघू शकता, एकच दोष केलेला आहे. माती बघा सगळी, हे बघा, या बघा, याच्यामुळे बघा किती मुळे पाहिलं, माती बघा सर. आणि एकच बेसुडो झालेला आहे. अरे बाबा, आपल्या मुळे पाहिल्या का? मुळे बघा सर. म्हणजे जर तुम्ही आर एन पी चा चारा जर तयार केला तर चारा तर सकस बनतोच, त्याचबरोबर तुमची जमीन पण सुपीक होते. सगळ्यात महत्वाचं तण पण काहीच नाही झालेलं याच्यात. हा, ते तण पण बरोबर आहे, हे बघू शकतो आपण. आता काळीची जमीन आहे, काळी जमीन, काळी जमिनीत आहे ना तण खूप होत, खूप होत. आणि आता एवढं काळी जमीन असून सुद्धा कुठं तण दिसत नाही सर आपल्याला, काय कारण याच्या मागचं? नाही कारण म्हणजे ना रिझल्ट आलेला आहे आम्हाला, रिझल्ट आहे म्हणजे जो बेसुडोस आपण देतोय. बरोबर. तर त्यामुळे खूप सारे फायदे आहेत. आता जमीन भुसभुशीत झाली, त्याची मुळी बघा, जमीन भुसभुशीत झाली, गवत नाहीये, म्हणजे तण नाहीये, आणि जे गवत आहे ते एकदम क्वालिटी आलेले. बरोबर आहे. म्हणजे केमिकलचे म्हणजे युरिया वापरून केलेला जो चारा आहे तुम्हाला त्याच्या जर 3 पेंड्या लागत असतील तर एसटी वैद्यक केलेल्या चाराची तुम्हाला एकच पेंडी लागेल. बरोबर. म्हणजे जास्त चारा सुद्धा टाकायची गरज पडणार नाही. काय होतंय आता आपण काय करतोय, गायीला जे चारा देतोय ते पूर्ण युरिया फेकलेला आहे आणि त्यामुळे काय होतो तो त्याच्यामध्येच काही कस नाहीये. जसं की मुरमुरे आपण किती जरी खाल्ली पोट भरणार आहे का? बरोबर. परंतु तुम्ही भाकरी खा किंवा काजू बदाम खा, मुठभर खाल्ले तरी पण तुम्ही काय करू शकता, आपल्या लगेच तृप्ती येते किंवा आपलं पोट भरतं. कारण त्याच्यातून जेवढे आपल्याला न्यूट्रियंट्स पाहिजे शरीराला ते मिळतात. सुपर नेपियर आणि मकाचा मुरघास, मुरघास हे दोन याच्यावरच आपला गोठायचं, गोठा चालतोय. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही, काहीच नाही. दुसरं म्हणजे हे दोनच चाराचे तुमच्याकडे पीक आहे आणि वाळलेला चारा, वाळलेला चारा, याच्या व्यतिरिक्त काही देत नाही, दुसरं काहीच नाही. पण त्याच्यावर एवढं क्वालिटी उत्पन्न दूध काढता तुम्ही. अरे बापरे. म्हणजे एकंदरीत शेतकऱ्याने एसटी वैदिक चारा का करणं गरजेचं आहे याचं मोठं उदाहरण सरांनी आज आपल्याला सांगितलंय. आणि त्याचे काय काय फायदे आहेत आपण बघतोय, तर एवढं चांगलं गवत आलेलं आहे त्याच्यावर कोणत्या प्रकारची कीड नाहीये. आपण याला 5 फूट अंतर सोडलेलं सरी मधलं, हो, दोन सऱ्यांचं मधलं 5 फूट अंतर आहे. बर, म्हणजे त्याच्यामुळे काय होतं आपल्याला तोडणीला आणि पाणी भरली किंवा किंवा अंतर मशागत करायचं असेल तर एकदम सोपं काम, सोपं जातं. कारण काय होतं म्हणजे म्हणजे जागा कमी सोडली का उत्पन्न चांगलं मिळत नाही. हो हो. आणि याला काटा जास्त होतो मग. बर बर बर. आता हे उंची वाढत नाही. आता हा सर्व प्रकारचा जो चारा तुम्ही देता एसटी वैदिकचा त्या गाय सर्व आडवीन आवडीने खात असतील. पूर्ण शेवटपर्यंत जरी पाहिलं ना सर तर एकदम हिरवागार चारा आहे आणि तण नाही अजिबात, एकदम काळीची जमीन आहे. तर खूप चांगला अनुभव आहे सर. आता आपण तुमच्या गहू, ज्वारी, मका त्याच्यानंतर ग्रासमध्ये आलेलो आहे पण सगळीकडे सोल्यासारखे पीक आलेले आहे तुमचे. तर एकंदरीत शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल या सर्व गोष्टीबद्दल? मिल्क चार्जर चालू करताना ना चारा पण आपल्याला वैदिकचा पाहिजे, त्याच्यावर 100% रिझल्ट मिळणार तुम्हाला. बरोबर आहे, बरोबर आहे. कारण की आज पोषण पण तेवढंच महत्वाचं आहे, महत्वाचं. तुम्ही जर पोषण केलं तरच तुम्हाला त्यातून काहीतरी बरोबर मिळणार. आणि सुपर नेपेरचं कसं होतं, 3-4 वर्ष चालणार पीक आहे, 5 वर्ष चालतं. बरोबर. याच्यामध्ये आणि माणूस म्हणजे 2-3 वेळेला टाकणार ते रासायनिक खत, त्यानंतर काहीच टाकत नाही. बरोबर. त्या गायांना याच्यातून काहीच मिळत नाही, मिळत नाही. आणि लोकांचं असं म्हणणं येतं बाबा शेतकऱ्याचं सुपर नेपेरमुळे गायांची वाट लागली असं काहींचं म्हणणं असतं. बरं का? माझं म्हणणं तसं नाहीये. आपण काय करतो त्याचं ज्या वेळेला याच्यात पोषण घटक आहेत ना त्याच वेळेला आपण याची कापणी करतो, म्हणजे 45-50-60 दिवसापर्यंत याची कापणी झाली पाहिजे या सुपर नेपेरची. नाहीतर काय होतं 60 दिवसाच्या पुढे गेलं की याच्यातला कडकपणा वाढत जाणार आणि याच्यातले पोषण घटक जे आहेत ते कमी होत जाणार. बरोबर आहे. मला सांगा तुमच्या जमिनीतले जर पोषण घटक कमी झाले त्याच्यात कुठून येणार आहेत? यात कुठून येणार म्हणजे हा मग जे सर म्हणतात की तुमच्या आडात मध्येच नाहीये मग तुम्हाला येणार कुठून दुसरं? त्याच्यामुळे मग हळूहळू काही दिवसांनी गोठ्यात तुम्हाला परिणाम जाणवायला लागतील. ते मग ते पुढे आहे जे सगळी
त्यासाठी आपण काय सांगतो एसिडी वैदिक मध्ये तुम्ही मातीवर काम करा आणि मातीचं जर तुम्ही पोषण केलं तर पिकाचं काय होणार तुमच्या आपोआप पोषण होणार आहे आणि हे गवत तुमच्या गायींचं पोषण करणार आहे. म्हणजे एक म्हणजे आता तुम्ही जसं सांगताय तसं मग आम्ही अगोदर पहिल्यांदा याच्यावर काम केलं चारा बर तरच तिकडे रिझल्ट भेटणार आहे गोठ्यामध्ये. बरोबर असा विषय मिल्क चार्जर जेवढं महत्वाचं आहे तेवढं काय चारा पण महत्वाचं तेवढा पण चारा महत्वाचा आहे. चारा घ्यायला पाहिजे. बरोबर आहे आणि हे शेतकऱ्याला आज कळणं गरजेचं आहे. आणि म्हणजे आता गोठा म्हटलं की पोषक चारा आला त्याच्या मागे गोठ्याची व्यवस्था पण मग ते सगळं झालं. आता आपण तुमच्या गावाच्या प्लॉट मध्ये तर टोटल किती क्षेत्र आहे गावाचं? 30 गुंठे क्षेत्र आहे. 30 गुंठे क्षेत्र आहे. बरं आणि आता याची लागवड कधीची? लागवड आता 3 महिने होऊन गेले. याला 3 महिने झालेले आता. बरं तर याच्यासाठी तुम्ही काय शेड्यूल फॉलो केलेले या वर्षी? शेड्यूल म्हणजे पहिल्यांदाच आपण सॉइल चार्जरचा उपयोग केलाय. बर 30 गुंठे गहू हो आणि 10 गुंठे मका याच्यासाठी. बर 7 बॅगा कृषी अमृत हो आणि RNPH चे 2-2 पुडे. बर म्हणजे 600 ग्रॅमचे ते 2-2 पुडे हो. एवढा म्हणजे लागवडीच्या वेळेला बेसल डोस केलेला याला टाकलेला आहे. टाकलेला आहे. बरं 30 गुंठ्याचा प्लॉट आहे. बरोबर आहे. आता याच्यापूर्वी तुम्ही जे गहू करत होता आणि यावर्षी जे गहू केलेले याच्यामध्ये काय फरक जाणवत तुम्हाला? नाही गहू आहे ना यावर्षी खर्चच नाही केलेला आपण सगळ्यात महत्वाचं आणि याला आहे ना म्हणजे फवारणीची गरजच नाही आली. बर आणि म्हणजे मावा पण नाही आणि कीड पण नाही सगळ्यात महत्वाचं. म्हणजे फक्त पेरून दिलेला आहे तुम्ही? हा बस बस दुसरं काही. बेसल डोस टाकला, गहू पेरला आणि पाणी भरले. पाणी भरलेले. दुसरं काहीच केलं नाही. त्याच्या व्यतिरिक्त काहीच केलं नाही. काय अनुभव आहे दरवर्षी गहू यावर्षी काय फरक दिसतो तुम्हाला? फरक म्हणजे यावर्षी ना वंबी चांगली जाड झालेली. जाड झाली. बर आणि उलट मी तर म्हणून खर्चाच्या मनाने काहीच नाहीये. म्हणजे काहीच खर्च केलेला नाहीये. नॉर्मल आहे. बर आणि तरी पण तुम्ही यापूर्वी जे गहू करायचा तर तो असा गहू यायचा का जो केमिकलवर खर्च करून तुम्ही करायचा? आता खर्च तुम्ही इकडे पण केलेला आहे परंतु तेवढा केला नाही आणि तुम्हाला फवारणीची गरज नाही. आता तुमच्याकडे घरी जर पाहिलं तर तुम्ही म्हणजे फूड मध्ये तुमचा उद्योग आहे की तुम्ही तूप पनीर हे जे दुधाचे प्रोडक्ट आहेत ते तुम्ही तयार करता तर तुम्हाला शेतीसाठी वेळ नाहीये. बरोबर. बरोबर आहे ना. आपण त्याच्यामुळे एकदाच बेसल डोस केला होता. बर एक बेसल डोस टाकला याला त्याच्या व्यतिरिक्त काहीच केलं नाही. बर आता एकंदरीत जर पाहिलं तर दरवर्षी काय समस्या येतात गहू पिकामध्ये आणि यावर्षी तुम्हाला त्या जाणवल्या नाही? नाही दरवर्षी मावा आणि किडीचा फवारा मारावा लागतो. दरवर्षी डायरेक्ट म्हणजे गरजच नाही आली आम्हाला. बरं एकही फवारणी नाही नाही गरज. आता याची जी उगवण क्षमता आहे याची जर वाढ पाहिली आपण तर आपल्या जवळपास कमराच्या वर येते तर दरवर्षी अशी याची साईज वगैरे किंवा वाढ व्हायची की याची? नाही थोडी कमी होत होती. यावर्षी चांगली वाढ झाली हो आणि वंबी पण चांगली झालेली आणि सगळे फुटे वरती आले. सगळे फुटे वर आले. टोटल जर फुटे पाहिले तर टोटली वर आले. लागवड करताना थोडीशी म्हणजे आता एकंदरीत जर पूर्ण प्लॉट जर पाहिला तर आपण मागे तर पूर्ण एक सारखा प्लॉट सारखा. म्हणजे आज तुम्ही जर रासायनिक काही गावांचं कसं होतं काही असे कमी जास्त होतात नाहीये जे आपण खातोय बाकीच्या त्यांनी आपलं विषमुक्त दिलं पाहिजे. मग मी सगळ्याच पूर्ण शेतीलाच बंद केले. आता हे रासायनिक पूर्ण वैदिकच चालू केले सगळं. पूर्ण चाराला पण आपण चालू केलेले. बरं म्हणजे आता घरी ज्या गाई आहेत त्या गाईला मिल्क चार्जर चालू आहे. चालू आहे. आणि त्यांना जो चारा आहे ते पूर्ण 100% एसिटी वैदिकचा आहे. 100% म्हणजे केमिकलचा वापर आता अजिबात नाही आणि करायचा पण नाही. आपल्याला करायचं पण नाही पुढे. बरं आता याची उगवण क्षमता जर पाहिली सर तर पूर्ण उगवण क्षमता झालेली आणि तुम्ही सांगताय की पातळ झालेला होता गहू. हा गहू वाटतंय का हे पातळ गहू असं वाटतंय? नाही 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 आता पूर्ण बॉम्बे हे झालं. बरं आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी जात असाल ते हार्वेस्टर घेऊन. चालू झालेलं आहे सीजन. बरं पण त्या गावांमध्ये आणि या गावामध्ये वंबी मध्ये लय जमीन आसमानाचा फरक आहे. बरं आजची जवळजवळ 1 इंचाची वंबी वाढी. हो हो 1 इंच आणि जाड जी आहे ना इतकी जाड वंबीच नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं आहे ना खर्च जर केला असता आणखीन झाला असता. आणखीन झाला. आमची सुरुवातच होती. बरं सुरुवात होती म्हणजे तुम्ही अनुभव घेतला दिलाय. बरं आणि कसं आहे कोणती नवीन गोष्ट घेता येईल माणूस थोडं जपूनच घेतो. म्हणजे तुम्ही थोडक्यात अनुभव घेतलाय. हा नाही आता पुढलं जे पीक करू ना पूर्ण वापर वैदिकचाच करायचा. म्हणजे 100% डोस करायचा. म्हणजे आता तुम्ही अनुभवापुरतं वापरून पाहिलं पहिल्यांदा कसे रिझल्ट आहे. बरोबर. पण इथून पुढे पूर्ण पुरेपूर वापरणार तुम्ही म्हणजे अमृत जल असेल गो अमृत असेल सगळं. बरोबर आहे.
आता एकंदरीत जर पाहिलं सर, आज रामसर म्हणतात की नॅनो टेक्नॉलॉजी आलं, जसं पिकं लहान आहेत तसे माणसं पण आता लहान झालेले. म्हणजे तुम्ही कोणाचा जरी गहू पाहिला तर तो गुडघ्याच्या वर नसतो. आज तुम्ही कुठं बघा आजूबाजूला सर, फक्त कात्र राहते, इतकंच खालून त्यांना हे वाढ झालेली असते आणि थोडीशी उंबी असते. असाच गहू आज सगळीकडे. परंतु आपला जर गहू पाहिला सर तर जवळपास एकसारखा गहू पूर्ण प्लॉट मध्ये आलेला आहे. आणि वातावरणाचा लवकर परिणाम होतो बाकीच्या गावांवर. बरोबर आहे, कारण वातावरण बदललं का, एक तर समजा हिवाळ्यामध्ये म्हणजे काय म्हणतो पाऊस पडला किंवा हे असे प्रकार झाले का, गहू चांगली येते नाही, रोगाला बळी पडते, तसला काही प्रकार नाही होईल, तसा काहीच प्रकार नाही आहे. आता तुमच्या भागातील जे शेतकरी की ज्यांनी जे काही पिकं असतील त्यांचे, तर त्यांना तुम्ही काय सांगाल एस टी वैदिकबद्दल? सगळ्यांनीच उपयोग केला पाहिजे एस टी वैदिकचा. एकंदरीत जर उत्पन्न पाहिलं तर या अगोदर किती उत्पन्न यायचं आणि यावर्षी किती उत्पन्न निघेल? क्विंटल निघायला पाहिजे माझं म्हणणं. 20 क्विंटलमध्ये 20 क्विंटल निघायला पाहिजे दरवर्षीपेक्षा. तर चालेल, खूप चांगला अनुभव सर तुमचा. जर शेतकऱ्याला काही मार्गदर्शन लागलं तर तुमचा मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर 98-22-61-8001. बरं, नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर मोफत मार्गदर्शन लागत असेल, तुमचं फळ पिकं असेल किंवा भाजीपाला पिकं असेल किंवा दुग्धधंदा असेल, तर तुम्हाला मोफत मार्गदर्शन लागत असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 95-59-29-80-06.